सर्वसामान्य व गोरगरीब जनतेचे नेते माजी आमदार माननीय श्री संजय बाबा घाटगे यांना 64व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक धनराज घाटगे अध्यक्ष कागल तालुका संजय गांधी निराधार अपंग योजना. आकाराम बचाटे शिवराज भरंकर सुरेश बोरपडे जे एन पाटील रघुनाथ पाटील प्राचार्य रमेश लोहार सर. माननीय आमदार संजय बाबा घाटगे सकाळी 9 ते 1 पर्यंत गडहिंग्लज येथे तर सायंकाळी 5 ते 8 पर्यंत कागल गैबी चौक येथे शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कागलचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांची बदली रद्द करा, कागलच्या सर्वपक्षीय नागरिकांची मागणी, आंदोलनाचा इशारा. कागलचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांची तडकाफडकी करण्यात आलेली बदली तात्काळ रद्द करा अशी मागणी कागल येथील सर्वपक्षीय नागरिकांनी केली आहे. निरीक्षक पाटील यांची बदली रद्द होईपर्यंत आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलाय. गेल्या 8 महिन्यापूर्वीच पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांची कागल येथे बदली झाली होती. अल्पावधीतच कायदा म्हणजे काय असतो हे कागल आणि कागल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावातील जनतेला समजले होते. त्यांनी सुरू केलेल्या कागलमधील अतिक्रमण, रोड रोमिओवरील कारवाई, जनता दरबार, पार्किंग व्यवस्था तसेच छोट्या मोठ्या गुंडांवरील कारवाई, कॉलेज, एसटी स्टँड परिसरात कायमस्वरूपी पोलीस यासारख्या अनेक उपक्रमांमुळे ते कागल आणि कागल पोलीस अंतर्गत गावांमध्ये लोकप्रिय अधिकारी झाले होते. अशा लोकप्रिय अधिकाऱ्याची अचानक बदली झाल्याने कागल आणि परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ही बदली जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या स्वरूपाची आंदोलने करू आणि प्रसंगी उपोषणाला बसू. पाटील जोपर्यंत कागलला हजर होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू असा इशारा कागल येथील शाहू वाचनालयात पार पडलेल्या सर्वपक्षीय समितीत झालेल्या बैठकीत देण्यात आला. आंदोलनाची सुरुवात नगरपालिकेसमोर करण्याचेही यावेळी ठरले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक शामराव पाटील हे होते. यावेळी भैया माने, रमेश माळी, आंतरराष्ट्रीय खेळाडू ज्योती जाधव, प्रकाश गाडेकर, शिवानंद माळी, ॲडव्होकेट नीता मगदुम, सागर कोंडेकर, किरण कुलकर्णी, चंद्रकांत गवळी, इगल प्रभावळकर आदींनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मानकर न्यूजसाठी कागलहून राजेंद्र पाटील वंदूरकर.